आमचे यूटूब चाइनलला सस्काइब करा, महानकारी न्यूज सस्काइब करा, आणी नोटिफिकेशन ओन करा, नोटिफिकेशन ओन केला मुले आमचे अपडेट आपले परेंत सतत पोचेल। उस्तोड मजुरांचा ट्राक्टरला भीशन अपघात चिमूरडी सह आनेक जखमी, 20 फूट खोल खड्ड्यात गेली ट्रॅक्टरसह ट्रॉली ऊस मजुरांच्या ट्रॅक्टरला बसने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात चार जण जखमी झाल्याची घटना शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास निपाणी नजीक घडली आहे अपघातात सुंदराबाई खाजेकर वैवर्ष पासष्ट रोहित कसाब वैवर्ष पंधरा लक्ष्मण मिसाळ वैवर्ष पन्नास यांच्यासह निशा व ननी या दोन चिमुरड्या जखमी झाल्या आहेत हे सर्वजण बीड व जालना जिल्ह्यातील आहेत या घटनेची सविस्तर माहिती अशी की शनिवारी सकाळी बेडकिहाळ येथील व्यंकटेश्वरा साखर कारखान्यासाठी ऊसतोड करण्यासाठी एकूण सोळा मजूर व तीन लहान मुले स्वराज्य ट्रॅक्टर मधून कुन्नूरच्या दिशेने जात होते यावेळी दत्तात्रय दगडू वय वर्ष तीस हे ट्रॅक्टर चाल चालवत होते निपाणी शहराबाहेरील ख्रिश्चन दफनभूमी नजिक ट्रॅक्टर आला असता पाठीमागून येणाऱ्या आणि कागलकडे निघालेल्या बस क्रमांक एम एच बारा ई एफ एकसष्ट बत्तीसने या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला याच वेळी समोरून दुचाकी आल्याने बस चालकाने ट्रॅक्टरच्या मधल्या ट्रॉलीला जोराची धडक दिली या धडकेनंतर दोन ट्रॉली व ट्रॅक्टर रस्त्यावरून खाली वीस फूट खोल खड्ड्यात पडला अनेक जण उडून खाली पडल्याने किरकोळ जखमी झाले आहेत यानंतर बस चालकाने घटनास्थळावरून पलायन केलं घटनास्थळी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती पूंज लॉर्डच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना महात्मा गांधी रुग्णालयात दाखल केलं रुग्णवाहिका वेळेत न आल्याने पोलिसांच्या आणि पूंज लॉर्डच्या वाहनातून जखमीना रुग्णालयाकडे नेण्यात आलं घटनास्थळी मजुरांचे सर्व साहित्य विस्कटून पडलं होतं जखमींना पाहून तसेच विस्कटलेलं साहित्य पाहून मजुरांनी हंबरडा फोडला होता शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली महाणकर न्यूजसाठी नेपाणीहून शिवाजी भोरे